पहिला क्वेश्चन म्हणजे की दादा आम्हाला एक्स वाय एवढे पर्सेंटेज आहेत तर आम्हाला हे कॉलेज मिळेल का म्हणजे आम्हाला एवढे पर्सेंटेज आहेत आणि या पर्सेंटेजवरून आम्हाला हे कॉलेज मिळेल का हे आम्हाला सांग हा तुमचा सर्वांचा एक कॉमन क्वेश्चन नंतर सेकंडवाला की आम्हाला खूप कमी पर्सेंटेज आहेत कोणत्या तरी कॉलेजला नंबर लागेल का म्हणजे फिक्स फिक्स बेस्ट कॉलेज मिळणार का हे नाही तर आम्हाला कमी पर्सेंटेज आहेत आम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी कॉलेजला नंबर लागेल का हे सांग हा दुसरा क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन असा की आम्हाला एवढे पर्सेंटेज आहेत तर कोणकोणते कॉलेज मिळू शकतात कोणकोणते बेस्ट कॉलेजेस आहेत याची आम्हाला कॉलेजची लिस्ट दे असा तुमचा क्वेश्चन आहे तर हा जो थर्ड क्वेश्चन आहे की कॉलेजची लिस्ट आम्हाला दे तर याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे की कॉलेज लिस्ट कशी तयार करायची ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॅपरोडमध्ये तर याच्यासाठी तुम्हाला इथं वेट करायचा आहे तर मी तुम्हाला पहिला क्वेश्चन म्हणजेच की दादा आम्हाला एक्सवाय जेड एवढे पर्सेंटेज आहेत आणि यावरून आम्हाला बेस्ट कॉलेज मिळेल का याचं तुम्हाला मी आन्सर देतो बघा यासाठी तुम्ही काय करायचं बघा की एव्हरी इयरचा कट ऑफमध्ये चेंज होतो म्हणून लास्ट इयरच्या कट ऑफवर जे कॉलेज स्टुडंट्सना मिळालं ते आपल्यालासुद्धा मिळेल असं नाही आणि मिळू पण शकते म्हणजेच इथं फिफ्टी फिफ्टी चान्स आहेत कॉलेज मिळेल किंवा नाही मिळणार पण लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे तो इम्पॉर्टंट आहे कारण की त्यावरून आपण कॉलेज लिस्ट बनवू शकतो मग आता असं समजायचं की आपल्याला जे पर्सेंटेज आहेत तर ते, ते कॉलेज मिळेल का म्हणजे कसं समजेल की ते कॉलेज आपल्याला मिळेल की नाही म्हणून बघा फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे आणि त्याला एटी पर्सेंटेज आहेत त्याला ॲग्रिकल्चर किंवा इंजिनिअरिंग किंवा फार्मसीचं एखादं कॉलेज पाहिजे एक्स वाय झेड नावाचं त्याला एखादं कॉलेज पाहिजे म्हणजेच काय की कन्सिडर करा की तुम्ही आहात आणि तुम्हाला जेवढे काही पर्सेंटेज मिळालेले आहेत त्याच्यावरून तुम्ही बघा तुम्हाला ॲग्रीला असो हो, इंजिनिअरिंगला असो हो, किंवा फार्मसीला असो हो, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पाहिजे तर यासाठी तुम्ही सर्वात अगोदर लास्ट इयर कटॉपची पी डी एफ काढायची आहे इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर फार्मसी ज्या ज्याची पाहिजे तुम्हाला त्याची हे कुठं मिळणार तर हे अवायलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती नॉलेज किडा डॉट इन वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तर तिथून जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता कट ऑफच्या त्यानंतर काय करायचं बघा की जे कॉलेज तुम्हाला पाहिजे त्याचा कट ऑफ बघा लास्ट इयरचा आता या स्टुडंटला बघा की एट्टी पर्सेंटेज आहेत आणि एक्सवाय जेड नावाचं कॉलेज त्याला पाहिजे आणि त्या कॉलेजचा कट ऑफ आहे एटी फाईव्ह पर्सेंटेज एटी पर्सेंटेज या स्टुडंट्सला आहे आणि कॉलेजचा कट ऑफ जो आहे लास्ट इयरचा तो एटी फाईव्ह पर्सेंटेज आहे मग हे कॉलेज त्या स्टुडंट्सला मिळेल का तर इथं जे कॉलेज आहे त्याला मिळण्याचे कमी चान्स आहेत म्हणजे मिळू पण शकते आणि मिळू नाही पण शकत आता मिळू पण शकते कसं का काय कारण की दादा कट ऑफ तर जास्त आहे ठीक आहे तर बघा कसं असतं की कॅपराउनची जी प्रोसेस असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते आणि या कॅपराउनच्या प्रोसेसमध्ये जो एकदम चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट करेल म्हणजे ऑप्शन फॉर्म भरेल सर्व काही प्रोसेस करेल तो इथं कमी पर्सेंटेजवरती सुद्धा चांगलं कॉलेज इथं मिळू शकतो त्यामुळे एटी पर्सेंटेजवरती चान्स तर कमी आहे एटी फाईव्ह पर्सेंटवालं कॉलेज मिळण्यासाठी पण इथं तुम्ही जे आहे तुमच्या लिस्टमध्ये हे कॉलेज नक्की ठेवायचं आहे ठीक आहे नंतर आता सुद्धा असू शकते की तुम्हाला एटी पर्सेंटेल आहे आणि ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे त्याचा जो कट ऑफ आहे एटी पर्सेंटेजपेक्षा कमी आहे मग पॉसिबिलिटी तर खूप आहे तुम्हाला ते कॉलेज इथं मिळणारच आहे ठीक आहे मग आता या स्टुडंटच्या जागी तुम्ही विचार करा की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे जे तुम्हाला पर्सेंटेज आहेत तर त्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे लास्ट इयरचा तो तुमच्या पर्सेंटेजपेक्षा जास्त आहे का जर असेल तर ते कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असायलाच पाहिजे बाय चान्स तुम्हाला चांगल्या कॅपरूनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला ते कॉलेज मिळणार ठीक आहे आणि जर त्यापेक्षा तुमच्या पर्सेंटेजपेक्षा कमी कट ऑफ असेल त्या कॉलेजचा तर ते कॉलेज तुम्हाला इथं मिळणारच आहे जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता तेव्हा तुमच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये तुमच्या मार्क्सपेक्षा जास्त कट ऑफ असलेले कॉलेजेससुद्धा असायलाच पाहिजे चान्स ते कॉलेज तुम्हाला मिळू पण शकते चांगल्या प्रकारे तुम्ही कॅपराउनमध्ये पार्टिसिपेट केलं तर ओके okay. तर आता इथं पॉसिबिलिटी झाल्या तुमच्या पर्सेंटेजवरून जास्त कट ऑफ असला तर तुम्हाला कॉलेज मिळू पण शकते आणि नाही पण मिळू शकत आणि त्यापेक्षा खाली कटऑफ असला तर ते कॉलेज तुम्हाला इथं मिळण्याची खूप जास्त पॉसिबिलिटीज आहेत ठीक आहे आता सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्याकडे वेगवेगळ्या कॉलेजेसचे ऑप्शन असायला पाहिजेत म्हणजे एक्स वाय झेड हे कॉलेज तुम्हाला नाही मिळालं तर अजून दुसरे कॉलेज तुम्हाला मिळू शकते यासाठी जे आहे तुमच्याकडे ऑप्शन्स असायला पाहिजेत कॉलेजेसचे तर मग हे ऑप्शन कसे हो तयार होणार तर यासाठी तुम्हाला तयार करायची आहे कॉलेजची लिस्ट तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कोणकोणते कुन कॉलेजेस टाकायचे आहेत आणि कोणकोणत्या कुन प्रेफरन्सने टाकायचे आहेत कारण की ऑप्शन फॉर्ममध्ये प्रेफरन्स हा खूप महत्त्वाचा असतो ठीक आहे तर त्यामुळे मग हे इतर कॉलेजेसचे ऑप्शन कोणते ठेवायचे आणि ऑप्शन फॉर्मसाठी कॉलेजची लिस्ट कशी बनवायची तर यासाठी एक माझा स्पेशल व्हिडिओ येणार आहे पूर्णपणे डिटेल होणार आहे त्यासाठी तुम्हाला तर वेट करावा लागणार आणि तो खूपच इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ठीक आहे ओके तर आतापर्यंत मी अशा स्टुडंट्सचा सांगितलेला आहे की ज्यांना असं वाटते की आपल्याला एक्सवाय जेड जे तुमचे पर्सेंटेल आहे त्या पर्सेंटेलवरून एक बेस्ट कॉलेज मिळणार का म्हणजे जे तुम्ही ठरव ठरवलेलं कॉलेज आहे ते मिळणार का हे तुम्हाला जे क्वेश्चनचे आन्सर आहे ते मिळालं असेल आणि विद्यार्थी मित्रांनो लास्टला जे मी थर्ड पॉईंट सांगणार आहे तो म्हणजेच की तुम्हाला कट ऑफ कसा चेक करायचा प्रॉपरली तो पॉईंट असणार आहे आपला ठीक आहे तर आता आपण सेकंड क्वेश्चन घेऊया सेकंड क्वेश्चन म्हणजे हा तुम्ही सर्वात जास्त विचारलेला आहे का। की दादा आम्हाला खूप कमी पर्सेंटेज आहेत तर कोणत्या तरी कॉलेजला आम्हाला ॲडमिशन मिळेल का कारण की स्टुडंट्सला खूप भीती इथं वाटत आहे कारण की आपल्याला कॉलेज मिळणार का आपल्याला ॲडमिशन मिळणार का हेच त्यांना भीती आहे बेस्ट कॉलेज तर सोळाच त्यांना ॲडमिशन मिळणार का याचीच त्यांना भीती वाटत आहे बट घाबरवून जाऊ नका तर ही वेळ आहे कॉलेज रिसर्च करण्यासाठी यासाठी बघा तुम्ही जे आहे ॲग्रिकल्चर फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या जी कट ऑफची पी डी एफ आहे लास्ट इयरची ते अगोदर वेबसाईटवरून जे आहे डाउनलोड करून घ्या त्यानंतर जे पर्सेंटेल आहेत तुमचे जे पर्सेंटेज आहेत त्यावर लास्ट इयरच्या स्टुडंट्सला जे कॉलेजेस मिळाले तर ते बघा म्हणजेच फॉर एक्झाम्पल खूप असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना फोर्टी पर्सेंट येईल थर्टी पर्सेंट येईल फिफ्टी पर्सेंट येईल त्याच्याखाली पर्सेंट येईल तर या पर्सेंटेजवरून तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे असेल किंवा फार्मसीला ॲडमिशन पाहिजे असेल किंवा ॲग्रिकल्चरला ॲडमिशन पाहिजे असेल तर या पर्सेंटेजवरून लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेल्या आहेत का तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या कोटानुसार पी डब्ल्यू डी असतो नंतर ई डब्ल्यू एड़, एस असतं त्यानुसार विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत का तर ते तुम्ही इथं प्रॉपरली तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे आणि कोणते कॉलेजेस मिळालेले आहेत गव्हर्मेंट मिळालेलं आहे का प्रायव्हेट मिळालेलं आहेत का तर हे तुम्हाला बघायचं आहे आणि हे बघितल्यानंतर आता कट ऑफ पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जाणार की आपल्याला हे कॉलेज मिळू शकते किंवा नाही मग त्या कॉलेजची तुम्हाला काय करायचं आहे सर्व डिटेल काढायचे आहेत म्हणजेच तुम्ही इकडं बघितलं की बाबा फिफ्टी पर्सेंटेजवरती हे कॉलेज तर विद्यार्थ्यांना मिळत आहे तर हे कॉलेज कसं आहे याचे डिटेल तुम्हाला काढायचे आहेत मग ते फोर्टी पर्सेंटेजवरती मिळत असो किंवा थर्टी मिळत असो तर त्यासाठी तुम्हाला कॉलेजची डिटेल काढायची आहेत जसे की कॉलेजची फीज हॉस्टेल प्लेसमेंट लोकेशन एटसेट्रा त्यानुसार कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथं बनवायला सोपे जाणार आहे ओके तुम्हाला तुमच्या सेकंड क्वेश्चन जे ॲन्सर मिळालेलं असेल की आम्हाला खूप कमी पर्सेंटेज आहेत आणि या पर्सेंटेजवरती ॲडमिशन विद्यार्थ्यांना मिळत आहे का लास्ट इयरचे तुम्ही बघितले की तुम्हाला कळून जाणार की खूप कमी पर्सेंटेजवरती विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर फार्मसी किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत आहे का तर आता आपले थर्ड स्टेप खूप इम्पॉर्टंट असणार आहे ते म्हणजेच की कट ऑफ कसा चेक करायचा प्रॉपरली जेणेकरून तुम्हाला समजणार की ॲडमिशन मिळत आहे का आणि किती पर्सेंटेजवरती कोणतं कॉलेज मिळत आहे सर्वात अगोदर आपण इंजिनिअरिंगचं बघूया बघा इथं तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ही कटॉपची पी डी एफ आहे यामध्ये सर्वात अगोदर कसं चेक करायचं यामध्ये सर्वात अगोदर बघायचं कॉलेजचं नेम इथं आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आता इंजिनिअरिंगला वेगवेगळ्या ब्रांचेस असतात तर इथं सर्वात अगोदर ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ठीक आहे स्टेटस आहे गव्हर्मेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे ठीक आहे हे झालं जनरल इन्फॉर्मेशन या कॉलेजची त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट इथं येतो कट ऑफ तर कट ऑफमध्ये इथं तुम्हाला कॅटेगरी दिल्या असतं सर्वात अगोदर तर हे आहे जनरल ओपन इथं जीचा मिनिंग होतो जनरल ठीक आहे जीचा मिनिंग इथं काय होतो जनरल होतो नंतर कॅटेगरी आहे तिथं जीच्या पुढे ओपन जी एस सी जी टी टू जी टी थ्री जी ओ बी सी यल यल म्हणजेच काय होतं इथं अर्थ यल म्हणजे होतो लेडीज ठीक लेडी लेडी आहे म्हणजे हेच काय लेडीज सीड आहे लेडीजसाठी हा कॉटॉप इथं आहे यल एस सी यल व्ही जे ठीक आहे याचं हे मिनिंग आहे आता कॅटेगरीनुसार तुम्ही इथं स्वतः बघू शकता म्हणजेच काय की जे आहे इथं जनरल ओपनसाठी जो कटॉप ओप गेलेला आहे तो आहे इथं एटी फाईव्ह पर्सेंटेल ठीक आहे ग सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ठीक आहे त्यानंतर जनरल एस सीसाठी आहे सेवन्टी सिक्स पर्सेंटेल या कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंगला जे आहे सेवन्टी सिक्स पर्सेंटेजला जी एस सी कॅटेगरीच्या स्टुडंट्सला हे कॉलेज मिळालेलं आहे आता त्यानंतर जी एन टी म्हणजेच काय सेवंटी थ्री पर्सेंटेल वरती हे कॉलेज इथं मिळालं आहे जी ओ बी सीला एटी पॉईंट नाईन वन पर्सेंटेजला ही ब्रांच जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग हे मिळालेलं आहे तर आता हे झालं जनरलवालं त्यामध्ये काही काही तुम्हाला माहिती आहे स्कीम्स असतात डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस तर त्या विद्यार्थ्यांना किती पर्सेंटेजवरती हे कॉलेज मिळालं बघा टी एफ डब्ल्यू एसच्या स्टुडंट्सला नाईन्टी पॉईंट फिफ्टी सिक्स पर्सेंटेजवरती ठीक आहे डब्ल्यू डी स्टुडंट्सला बघू शकता त्यानंतर ईडब्ल्यू एस स्टुडंट्सला किती पर्सेंटेजवरती ऑर्फन स्टुडंट्स म्हणजे अनाथ मीन्स अनाथ होते आणि त्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेजवरती कॉलेज मिळालं म्हणजेच तुमच्या डिफेन्स कोटावरती कोणकोणते कॉलेज मिळालेलं आहेत कोणकोणत्या स्कीमनुसार डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी सर्वच्या सर्व डिटेल ऑफचे यामध्ये दिलेले असतात हे तुम्ही इथं चेक करायच्या आणि किती पर्सेंटेजवरती मिळत आहे हे तुम्हाला इझी कळून जाणार आहे आणि त्याच रेंजमध्ये थोडंफार कमी जास्त होत असते इथं कॉलेजचा ऑफ ठीक आहे तर असं तुम्ही प्रत्येक ब्रांचचे चेंज करू शक चेक करू शकता यासाठी तुम्ही काय करायचं सिम्पल पी डी एफ ओपन केली की इथं सर्च करायचं सुद्धा इथं कॉलेजचं नेम असेल फॉर एक्झाम्पल इथं जे पुणेचं कॉलेज आहे सी ई पी तिथं सिंपल पुणे सर्च करायचं आणि जे कॉलेजेस आहे कॉलेजचं नेम आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच की सी ओ पी आणि पुण्यामधले सर्व सर्व कॉलेजेस इथं येऊन जाणार कारण की खूप विद्यार्थी म्हणत आहेत की पुणेमधले कॉलेजेस सांगा ते पुणेचे सर्व सर्व इथं जे कॉलेजेस आहेत ते येऊन जाणार तुम्ही कट ऑफ इझिली चेक करू शकता ठीक आहे हे झालं इंजिनिअरिंगसाठी फार्मसीसाठी कसं चेक करायचं ते बघा यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला प्रोसेस दिलेली आहे कट ऑफ चेक करण्यासाठीची बघा सर्वात अगोदर तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन आहे कॉलेजचं नेम बघायचं कोणतं इथं फील्ड आहे फार्मसी त्यानंतर गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे अनएडेड आहे की एडेड आहे इथं दिलं असतं ठीक आहे त्यानंतर सिम्पली कट ऑफ चेक करायचा बघा जनरल ओपनचा म्हणजेच नाईन्टी एट पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट येईल नंतर जनरल एस सी जनरल एस टी हे सर्व ऑफ इथं तुम्ही चेक करू शकता ठीक आहे जेसुद्धा कॉलेजचा नेम पाहिजे सिम्पल पी डी एफमध्ये तुम्ही सर्च करू शकता आणि यामध्ये हे सुद्धा दिलेलं आहे की होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू द युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी म्हणजेच काय म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्ही अमरावती डिस्ट्रिकमधून असाल तर तुम्हाला इथं होम डिस्ट्रिक्ट कॉलेजमध्ये समजा तुम्हाला अमरावतीचं कॉलेज इथं तुम्ही टाकलेलं असेल अलॉट झालेलं असेल तर तुम्ही तो होम डिस्ट्रिक्ट वाईल स्टुडंट्स असाल आणि जर तुम्ही अमरावतीच्या बाहेरील स्टुडंट्स असाल अदर डिस्ट्रिक्टमधून असाल तर हे झालं तुमचं अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट स्टुडंट्स तर ह्या त्यांचा कट ऑफ इथं आहे म्हणजे हा होम कट ऑफ आणि हा अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट हे सेम इथं अमरावती पुणे औरंगाबाद नाशिक अशा वेगवेगळ्या कॉलेजेसचा इथं दिल्ला आहे ठीक आहे तर यासाठी तुम्ही जे आहे सिम्पली चेक करा सर्व काही ओके ऑफ कटॉप आहे फार्मसीसाठी ओके आता ॲग्रिकल्चरसाठी कसा चेक करायचा ते बघा तर ॲग्रिकल्चरची पी डी एफसुद्धा अशा टाईपची इथं येत असते यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं बघा सर्वात अगोदर जे आहे तुम्हाला इथं चेक करायचं आहे इथपासून म्हणजे अशा टाईपची वेगळी पी ॲफ येते फार्मसी आणि इंजिनिअरिंगपेक्षा थोडी वेगळी येते तर यामध्ये बघा तुम्हाला सर्वात अगोदर होम युनिव्हर्सिटी एम पी के व्ही राहुरी एम पी के व्ही राहुरी विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर कॉल अलॉटेड कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आहे त्यानंतर अलॉटेड युनिव्हर्सिटी म्हणजेच एम पी की रावरीचा हा स्टुडंट्स आहे आणि एम पी की राऊरी हीच युनिव्हर्सिटीमध्ये त्याला कॉलेज मिळालं आहे म्हणजेच होम युनिव्हर्सिटीचं कॉलेज त्याला मिळालेलं आहे व होम युनिव्हर्सिटीचं स्टुडंट्स आहे होम युनिव्हर्सिटी कॉलेज मिळालं तर त्याचा कट ऑफ किती हो हे इथं दिलेला आहे बघा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे हे कॉलेज आहे आणि हे पर्सेंटेज तुम्ही बघू शकता पॉईंट की कितव्या पर्सेंटेजवरती इथं कॉलेज मिळालेलं आहे आणि कोणत्या इथं फील्डला मिळाले आहे कोर्सला मिळालेला आहे ते इथं दिलेलं आहे बघा या सिम्पलीमध्ये तुम्हाला चेक करायच्या काही गोष्टी असतात ते म्हणजेच की कोणतं कॉलेज कोणत्या कॅटेगरीच्या आणि किती पर्सेंटेजवरती मिळालेलं आहे हे तुम्ही इथं चेक करायचं आणि तुम्हाला माहीत आहे ॲग्रिकल्चरचा जो कटॉप असतो तो एकशे वीसपैकी असतो हे लक्षात घ्या एकशे वीसपैकी ॲग्रिकल्चरचा कटॉप इथं गेलेला असतो ठीक आहे तर यानुसार तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्वचे कॉलेजेस जे आहे इथं चेक करू शकता आणि एक अंदाज लावू शकता की आपल्याला हे कॉलेज मिळू शकते किंवा नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हाच खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता तुमच्या सर्वांसाठी कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही कवर केलेला आहे तुमच्या कॉलेजमधलं कॉलेजबद्दल की तुम्हाला कॉलेज मिळणार की नाही कोणतं मिळणार आणि कशाप्रकारे मिळणार कटॉप कसा चेक करायचा सर्व डिटेल मी तुम्हाला सांगितलेले आहेत ठीक आहे आपण स्टेप बाय स्टेप इथं पुढे जाणार आहोत पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे कॉलेज लिस्ट कशी चेक करायची सर्व डिटेलमध्ये आणि कॅप्रोमच्या प्रोसेसमध्ये आपण पुढे जातच आहो तुम्ही तुम्हाला काही डाऊट असेल मला इंस्टाग्रामला विचारू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा सर्व पी तुम्हाला तिथं मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं तुमच्यासाठी जे आहे पूर्णपणे आपण इथं गायडन्सवाले व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ स्टे कनेक्टेड थँक्यू